वैवस्वत मन्वंतर चालाय. कॅलेंडरात असतं बघा, वैवस्वत मन्वंतरे भरतखंडे जम्बुदीपे दंडकारण्य देशे आहे ना, त्या कॅलेंडर वैवस्वत मन्वंतर. आणि हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायक पवित्रची वय देह त्यांचा, तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. चिरंजीव कल्प कल्प वैकुंठी नांदे. हे जे कल्प जो भाग आलाय ना, हा कल्प बघा केवढा मोठा आहे. हा जो कल्प आहे ना, तो हा कल्प म्हणजे एक मन्वंतर, दोन मन्वंतर, तीन मन्वंतर, असे 14 मन्वंतर असतात एका कल्पामध्ये. आणि एक जे सातवं मन्वंतर चालू आहे ना, त्या सातव्या मन्वंतरामधले 28 महायुग संपल्यात. आणि असे 71 मन्वंतर होणार, काय ते 71 महायुग संपणार. मग 8वं मन्वंतर येणार, त्यात 72 महायुग संपणार. मग 9वं मन्वंतर येणार, त्यात आणि 72 होणार. मग 10वं मन्वंतर येणार, त्यात 71 होणार. परत 72, असं 11, 12, 13, 14 मन्वंतर संपल्यानंतर एक कल्प संपतो. आत्ता 28 संपल्यात फक्त. आणि एक त्यातलं किती माहिती आहे का, 43,20,000 असे 72, असे 72, असे 72, असे 1,000 महायुग. म्हणजे 43,20,000 × 1,000 केल्यानंतर जेवढं वर्ष येतात ना, तेवढं वर्ष म्हणजे एक कल्प. ते पण सांगतो आता तुम्हाला, 432 कोटी वर्ष होतात. 432 कोटी वर्ष म्हणजे एक कल्प. आणि हा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक हा दिवस आहे. म्हणून म्हटलं शांत आहे का, तुम्हाला कळणार नाही. हा ब्रह्मदेवाचा सकाळी 6 वाजल्यापर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा दिवस आहे, रात्र पण नाही. आणि तेवढीच मोठी आणि रात्र असणार आहे. 432 कोटी वर्षाचे एक दिवस आणि 432 कोटी वर्षाचा ब्रह्मदेवाचा रात्र. म्हणजे 432 कोटी वर्ष त्यात आपण एवढा आहोत. हां, सकाळी संध्याकाळपासून, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 432 कोटी वर्ष. म्हणजे 1,000 महायुग होतात एका दिवसामध्ये. 1,000 महायुग आपल्या एका दिवसामध्ये 1,000 मिनटं पण होत नाहीत, तरी पण धरू आपण 1,000 मिनटं, है की नाही. एका दिवसामध्ये 1,000 मिनटं म्हणजे एका दिवसामध्ये 1,000 मिनटं. आणि त्याचे बघा 1,000 महायुग होतात, कळलं ना. म्हणजे एक जर बघितलं, ह्याचा 1,000 महायुगाने जर बघितलं तर एक कलियुग है ना, तर 4 सेकंदाचं आहे, फक्त 4 सेकंदाचं आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला, युगे 28 एवढं मोठं आहे. आणि देवाच्या दारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधेल, याचे गणित जर करत आणलं तर एक जे कलियुग आहे ते 4 सेकंदाचं आहे. मग आपण 4 सेकंदात म्हणजे 1,00,000 वर्ष म्हणजे एक सेकंद. आपल्याला 1,00,000 वर्ष तर नाही आवीस, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणतो आपण त्याला. फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणजे एक, आपण एक काय म्हणतो, निमिष म्हणतो किंवा एक सेकंद म्हणतो, त्याचे 100 भाग करायचे तेवढं म्हणजे आपलं आयुष्य त्याच्या दृष्टीनं. मग आपलं उभं आयुष्य जर घातलं तरी पण तो एक क्षण होणार नाही आहे. म्हणून देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधलेल्या, म्हणून उभं आयुष्य. म्हणून तुकोबराय म्हणतात बघा, आधी या संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा, है ना. शरण जा, कुठं उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला शरण जाता आलं पाहिजे पांडुरंगाला, है ना. मग पुढं सांगितले बघा, देह हे काळाचे धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय नाही, काय नाही आपलं, तुझं नवे शरीर येते इतरांचं कोण विचार. समर्थ रामदास स्वामी म्हणतात बघा, तुझं नवे शरीर येते इतरांचं कोण विचार. आपलं शरीर आपलं नाही आहे का आपलं शरीर. दखवा मारणार